जीवनदीप महाविद्यालय खर्डीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी महाविद्यालयाचा 13वा वर्धापन दिन आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीणचे प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे रवींद्र घोडविंदे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिसरातील मान्यवरांचा जीवनदीप गौरव देऊन सन्मान करण्यात आला. यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर तरुलता धानके, उद्योजक आकाश सावंत, आदर्श पोलीस पाटील श्यामबाबा परदेशी, राजकीय राजेंद्र निमसे, पत्रकारितेतली राजेश जागरे, शैक्षणिक क्षेत्रातले विनायक भेरे, क्रीडा क्षेत्रातील निलेश कराटे, प्रगतशील शेतकरी प्रकाश कोर, सामाजिक याच्यातील अशोक वीर, प्रशासकीय योगेश पाटील यांचा समावेश आहे. तसेच शहापूर तालुक्यातील इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी पाहुणे म्हणून भगवान मोकाशी, प्रशांत खर्डीकर, गणेश राऊत, अनिल घोडविंदे, नरेश जाधव, असिफ शेख, नजमुद्दीन सय्यद, प्रकाश जाधव, नरेंद्र पाटील, वसंत पानसरे, मधुकर मोकाशी, बाळकृष्ण मांजे, तुकाराम सरखोत उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्राध्यापक कैलास कळकटे तर सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी पाटील व प्राध्यापक स्नेहा आपटे यांनी केले. तर कार्यक्रमाचा लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी प्राध्यापक विशाल भोसले यांनी पार पाडली. ब्युरो रिपोर्ट.